वंदे 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 भारत माता की भारत माता की जो बोले सो निहाल जो बोले सो निहाल वंदे वंदे जय जय भारत भारत माता की पाकिस्तान 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 हर महादेव हर महादेव बजरंग दल ने खाना है पाकिस्तान जलाना है वंदे मातरम वंदे मातरम बच्चा कड़वा है पाकिस्तान भगवा है इनका बच्चा कड़वा है पाकिस्तान भगवा है इनका बच्चा कड़वा है पाकिस्तान भगवा है शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मन मिटने वालों का यही वाकी निशा होगा। इन लाइनों के साथ में आज हम गोरेगांव के एक क्षेत्र में मौजूद हैं जहां पर शहीदों को श्रद्धांजलि देने का कार्यक्रम आयोजित किया जा रहा है और पाकिस्तान या आतंकवाद के कायराना हरकत को मुंहतोड़ जवाब देने के लिए सभी लोग यहाँ पर खड़े हैं। क्या बहुत हो गई सरकार, लेकिन हाँ इतना जरूर है सभी लोगों की यही अपेक्षा है कि शहीदों की चिताओं पर अब राजनीति की रोटियां नहीं बल्कि उन्हें मुंहतोड़ जवाब जरूर मिलना चाहिए। वंदे वंदे कि 14 तारखेला ज्या प्रकारे पाकिस्तान पाकिस्तान म्हणजे एक नीच राष्ट्र आतापर्यंत त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे की आम्ही किती नीच आहोत आणि नीचपणाच्या कितक्या खाली दर्जात पडू शकतो ह्यांनी त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहेत। ह्या नीच देशांनी ज्या प्रकारे आपल्या लष्कराच्या जवानांवरती हल्ला करून आपल्या 42 लष्करांचे कुटुंब उद्ध्वस्त केले त्यांच्या परिवाराला विधवा केलं त्यांच्या मुलांना अनाथ केलं अशा या पाकिस्तानच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज आणि जयघोष हा दिल्लीपासून काश्मीरपासून ते पूर्ण जगात पोहोचला पाहिजे। बोला भारत माता की। ज्या प्रकारे पाकिस्तानी हे नीच कृत्य केलं आहे आणि हे भ्याड कृत्य केलं आहे त्यामुळे माननीय प्रधानमंत्रीला माझी विनंती आहे की 2013 पासून तुम्ही जे आश्वासन फक्त देत आहात त्या प्रकारचे आश्वासन आम्हाला नको तर आता विपक्षी पार्ट्यांनी सुद्धा तुम्हाला सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे तुम्ही थेट कृती करा आणि थेट पाकिस्तानमध्ये घुसून या पाकिस्तानला नेस्तनाबूत करा। कारण ज्या प्रकारे 350 किलो RDX हा भारताच्या सीमेच्या आत येऊन एक गाडी आणि एक व्यक्ती एक आतंकवादी उडवू शकतो तर हे आपल्या आतील गद्दारांशिवाय ते शक्य नाही। त्यामुळे सर्वप्रथम आतले गद्दार कोण आहेत ते शोधून काढा। हे कुठे गेलेत हे शाहरुख खान जे पाकिस्तानला 45 कोटी रुपये दान म्हणून देतात सहकार्य करतात आता घर यांचं तोंड उघडत कुठे गेला तो सुधीर शाह कुठे गेले हे गद्दार लोक जे भारतात राहतात भारताची खातात आणि भारतात जगतात आणि आमच्याच सैनिकांच्या विरोधात षडयंत्र करण्याकरता यांना सहकार्य करतात त्यामुळे प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे आणि प्रत्येकाला ही शिक्षा झाली पाहिजे। त्यामुळे मी फक्त एवढंच सांगून गप्प बसतो की गप्प नाही बसत तर रक्त सगळ्यांचं उसळलं पाहिजे आणि या पाकिस्तानाचा बदला घेतला पाहिजे। बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय शिवाजी।
जय शिवाजी। अगर आपको यह वीडियो पसंद आया हो तो लाइक जरूर कीजिए, शेयर जरूर कीजिए, कोई प्रश्न रह गया हो तो कमेंट जरूर कीजिए, हम कमेंट पढ़ने की कोशिश करते हैं।